शेतकरी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हा माझ्या शेतामधील सोयाबीन तूरचा प्लॉट आणि आज आपण या प्लॉटवरती तिसरी म्हणजेच शेवटची फवारणी आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये घेत आहोत। या अगोदर आपण दोन फवारण्या केलेल्या, पहिल्या पंधरवड्यामध्ये आपण सोयाबीन पिवळं झाल्यामुळं झिंक सल्फेट आणि त्याच्यासोबत खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आलिका अशी फवारणी आपण पहिली केली होती। त्यानंतर जी फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये आपण दुसरी फवारणी केली, त्यावेळेस आळीचा प्रादुर्भाव नसल्यामुळे आपण फक्त टाटा बहार आणि बोरॉन एवढीच फवारणी आपण दुसरी घेतली होती। त्यामध्ये कोणतंही आळीनाशक वगैरे आपण वापरलं नव्हतं। मात्र आता सोयाबीनच्या फुलामधून शेंगा निघायला सुरुवात झालेली आहे आणि कुठं कुठं शेंगासुद्धा आलेल्या आहेत। तर सध्या आळीचा प्रादुर्भाव दिसत असल्यामुळं आपण तिसरी आणि शेवटची फवारणी आज करत आहोत। तर याच्यामध्ये आपण वापरत आहोत इमामेक्टिन। इमामेक्टिनचं कारण वापरण्याचं असं की या अगोदर आपण या सोयाबीनमध्ये इमामेक्टिनची फवारणी घेतलेली नव्हती आणि कमी खर्चिक असल्यामुळं आपण इमामेक्टिन या फवारणीमध्ये वापरतो आहे। जर आपण इमामेक्टिन या अगोदर वापरलेला असेल तर आपण कोराजन, फेम वगैरे वापरू शकता आणि जर इमामेक्टिन वापरलेलं नसेल आतापर्यंत तर नक्की आपण शेवटच्या फवारणीमध्ये सुद्धा इमामेक्टिनचा वापर करू शकतो, कारण ते कमी खर्चिक आहे आणि एकदम चांगला रिझल्टसुद्धा देतं। तर इमामेक्टिनसोबत आपण आणखीन 13045 या विद्राव्य खताचा वापर 100 ते 120 ग्रॅमपर्यंत करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपणही आपल्या शेतामध्ये सोयाबीनला शेंगा लागायला सुरुवात झाल्यानंतर किंवा शेंगा लागल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये तिसरी फवारणी करू शकता आणि त्यामध्ये इमामेक्टिन, कोराजन, फेम किंवा इतर एखाद्या आळीनाशकाचा वापर करू शकता। सोबत 0050 किंवा 13045 या विद्राव्य खताचा वापर आपण नक्कीच करा। आणि शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आपल्याला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका।